गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यातच पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर परिसरातून समोर आलाय. आज सकाळच्या सुमारास अंमळनेर तालुक्यातील धार टेकडीवर उरूस सुरू असल्यानं हजारो भाविक धार टेकडीजवळ उपस्थित होते. यावेळी भुसावळकडून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अंमळनेर स्टेशनवरून निघाल्यानंतर काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशनपूर्वी येणाऱ्या धार टेकडीजवळ चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यानं शेकडो यात्रेकरू या ठिकाणी उतरले. याचवेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान रेल्वेमधील काही प्रवाशांनी याचं चित्रीकरणही केलं असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अरे बापरे, दरम्यान रेल्वे गार्डने रेल्वेतील बंदोबस्ताला असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना वारंवार चेन ओढली जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र दगडफेक झालं असल्याची कोणतीही माहिती आपल्याला प्राप्त झाली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान घडलेल्या या घटनेनं रेल्वेमधील प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून ही दगडफेक का करण्यात आली, दगडफेक करणारी माणसं नेमकी कोण होती याचा शोध पोलिसांकडून आता घेतला जातोय. अंकुर साळुंखे, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होती आहे. असाच एक अपघात शुक्रवारी रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील आडगावजवळ झाला. आयशर ट्रक आणि कारच्या या विचित्र अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरजवळ शुक्रवारी रात्री नाशिककडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं. यावेळी आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला. यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर आयशरचा चालक आणि क्लीनर हे दोघंच जखमी झाले. यामध्ये आयशरचंही नुकसान झालंय. अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहमान तांबोळी अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व मयत नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असून अपघातात जखमी झालेला टेम्पो चालक आणि क्लीनरवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गटतट उणे धुणे विसरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकजुटीने कामाला लागा. स्वतःची ताकद ओळखा. एकजूट नसल्यानं तुमच्या कर्तृत्वाचे तुकडे पडून नको तो निवडून येतो. एकजुटीने लढले तर 100% धुळ्याची जागा आपण जिंकणार. आपल्याला विजयापासून कुणीही रोखू शकत नाही असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र नेते रवींद्र मिरलेकर यांनी शिवसैनिकांचे चांगलेच कान टोचलेत. धुळ्यात आयोजित शिवसैनिक निर्धार मेळाव्या प्रसंगी बोलत होते. Yeah.
चुकवला त्यांच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सूड उगवणारच. ठाकरे गद्दारांच्या गद्दारीमुळे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानं नाराज झालो होतो. मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी सुडानं पेटलो असं देखील ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय रथ महाराष्ट्रानं रोखलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील एकजुटीची वज्रमूठ तयार करून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जिद्दीनं काम करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर भगवान करणकार, धीरज पाटील, गंगाधर माळी, शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी नेत्या शुभांगी पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमा हेमाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. गेल्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरीची वारी करतात. मात्र धकाधकीचे जीवन आणि व्यस्त जीवनशैलीमुळे इच्छा असूनही पंढरीच्या पायी वारीसाठी जाऊ न शकणाऱ्या विठ्ठलप्रेमींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे पंढरपूरसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात येते. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळे परिवहन महामंडळाकडून पंढरपूरसाठी 25 अधिक बसेसचं नियोजन करण्यात आलंय. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धुळे पंढरपूर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदाय व एकटी महामंडळ यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या पहिल्या एसटीचं पूजन आपण दरवर्षी या ठिकाणी करत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना निरोप देण्याकरता व पंढरी जायला साकडं घालण्याकरता की यावर्षी चांगला पाऊस पडू दे व सर्व समाज सुखी होऊ दे, सर्वांचं शेतीबाडी चांगली होऊ दे, त्याकरता आपण पंढरीला जातो. त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करतो. आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, जे व्यसन आहेत, ते त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडून आपण या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करावं अशी सर्वांना विनंती वारकरी संप्रदायातर्फे करण्यात येत आहे. आणि अवश्य सर्वांनी त्याचा आचरण करावं अशी सर्वांना विनंती. पायीवारीची इच्छा असूनही पंढरपूरला न जाऊ शकणाऱ्या वारकऱ्यांना यामुळे सुखद धक्का मिळाला असून जास्तीत जास्त भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी धुळे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. महिनाभरामध्ये धुळेकर नागरिकांना 2 दिवसाआड पाणी मिळेल असं नियोजन मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री करत असल्याची प्रतिक्रिया आमदार फारुख शहा यांनी दिली आहे. तसेच विधानसभा निवडणूक MIM कडून लढणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते SRP पेट्रोल पंपाजवळील रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. मुद्दे होते त्यात सर्वात सर्वप्रथम जो पहिला मुद्दा जे माझा होता मुख्यमंत्री मोदी यांच्या बैठकीत
की माझ्या शहरवासियांना किमान 2 दिवसाआड तरी पाणी मिळायला पाहिजे आणि त्याचं नियोजन ते आता करतायत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट त्यांना आदेश दिलेले आहेत की येत्या 1 महिन्याच्या आत किमान 2 दिवसाआड धुळेकरांना पाणी देण्यात यावा. तुम्ही त्यासाठी नियोजन सुरू करा आणि 1 महिन्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदयाचा आढावा घेणार आहे. या प्रसंगी आमदार फारुख शहा, MIM महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धर्मेंद्र झालटे, अविनाश लोकरे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. वन विभागाच्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, मुंबई यांसह विविध शहरातील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग नोंदवला. 16,65,000 सर्वाधिक बोली लावत धुळ्यातील एका व्यापाऱ्यानं ही वाहनं खरेदी केली आहेत. अनेक वर्षांपासून वन विभागाच्या वतीनं विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. यामध्ये ट्रॅक्टर, मोटरसायकल, ॲपेरिक्षा यांसह विविध वाहनांचा समावेश होता. आज सकाळपासूनच वन भवन या ठिकाणी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेण्यासाठी गर्दी केल्याचं देखील बघायला मिळालं. असलम पठाण, आम्ही लिलावसाठी आलेले इकडे आणि भरपूर गावाचे लोक इकडे आलेले, शिरपूर, धुळे, अंमलनेर, फागणा आणि आपल्या इकडे श्रीरामपूरचे आणि औरंगाबादचे आणि नाशिकचे लोक, भरपूर लोक इकडे आलेले आहे आणि साहेबांचा चांगला बंदोबस्त होतो आणि चांगली पद्धतीने त्यांनी लिलाव केलेला आहे. आम्हाला खूप आवडला आणि साहेबांनी चांगला यश मिळालेला आहे. धन्यवाद. आज दिनांक 12/7/2024 रोजी वन विभागमध्ये मोटरसायकल, जीप, ट्रकाचा लिलाव झाला होता. या लिलावमध्ये मुंबई, नाशिक, शिरपूर, पाचोरा, धरणगाव भरपूर लोक आले होते. कमीत कमी 200-300 लोक आले होते या लिलावमध्ये. हा लिलाव मोटरसायकल चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. या लिलावमध्ये सशांचा 1,00,000 रुपयाचा फायदा झालेला आहे. साधारण हा मुद्देमाल कमीत कमी 10,00,000 रुपयाचा होता. मेरा नाम अब्दुल कलाम मोहम्मद रफीक है. भंगार का कारोबार है. बिलिया से लीलाव का, औरंगाबाद, नासिक और हमारा मुंबई, यहाँ से सब आए. उनके लिए बहुत ही अच्छा प्रोग्राम था और भी सब इंतजाम था. बहुत अच्छे से हुआ लीलाव और हम सबको शुभकामनाएं देते हैं. धन्यवाद. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.